मुंबई चेंबूर वार्ड 155 के नगर सेवक व पूर्व स्थापत्य समिति अध्यक्ष श्रीकांत शेट्टी ने सभी ऑटो रिक्शा चालक मालक को ऑटो रिक्शा में ट्रांसफर पर्दा व सैनिटाइजर किट शिवसेना उपनेता व सचिव सूरज चौहान के शुभ हाथों सभी ऑटो रिक्शा चालक को वितरण किया गया। आपको बता दें कि कोरोना महामारी के प्रकोप को देखते हुए नगर सेवक श्रीकांत शेट्टी ने सभी ऑटो रिक्शा चालक को ये ट्रांसफरनस पर्दा व सैनिटाइजर किट वितरण का आयोजन किया था, जिसमें चेंबूर के विधायक प्रकाश फातेरपकर व चेंबूर समन्वयक अविनाश राणे व महिला विभाग प्रमुख रीता ताई बाघ, शिवसेना शाखा 150 के शाखा प्रमुख विशाल हुगले व अन्य शिवसेना व कार्यकर्ता उपस्थित थे। आपको बता दें, सभी ऑटो रिक्शा चालक और मालिक ने नगर सेवक श्रीकांत शेट्टी से सैनिटाइजर किट व ट्रांसफरनस पर्दे का मांग किया था, जिसको ध्यान में रखते हुए नगर सेवक श्रीकांत शेट्टी ने हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी से सैनिटाइजर किट और ट्रांसफरनस पर्दे की मांग की थी, जिसमें HP कंपनी ने नगर सेवक श्रीकांत शेट्टी को सैनिटाइजर किट और ट्रांसफरनस पर्दा दिया और सभी ऑटो रिक्शा चालक को बांटा गया। सभी ऑटो रिक्शा चालक ने नगर सेवक श्रीकांत शेट्टी का आभार व्यक्त किया। ये वास्तविक पावता अच्छे हमसे उद्घाटक है हम पक्षाचे सचिव सूरज चव्हाण साहब यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे। खरं म्हणजे ही गरज आहे, कारण कोरोना काळामध्ये ड्रायव्हर पण सेफ राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर प्रवासी सुद्धा सेफ राहिले पाहिजे। त्या दृष्टिकोनातून प्रत्येक रिक्षाला हे असलंच पाहिजे, हे बंधनकारक केलेलं आहे शासनाने। परंतु रिक्षावाले गरीब असतात बिचारे, 200-300 रुपये खर्च करू शकत नाही आणि वारंवार माझ्याकडे त्यांनी मागणी केलेली, तर HPCLला मी पाठपुरावा करून ते CSR फंडातून हे आपल्याला सॅनिटायझर वाटप आणि हे रिक्षाला जे किट दिलेलं आहे त्याच्याबद्दल खरं म्हणजे HPCLचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी हे छोट्या छोट्या गोष्टीचं जे नियोजन केलेलं आहे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना हे वाटप करायला दिलं, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं हे कार्य पुढे शिवसेनेतर्फे चालू राहावं अशीच या प्रसंगी मी आशा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आता आम्ही प्राथमिक तर 100 केलेलं आहे, असं 1,000-1,500 देण्याचा आमचा मानस आहे आणि ते पुढे आम्ही असं सर्व रिक्षा चालकाची नोंद करून घेत आहोत आणि अशाच प्रकारचं 1,500 रिक्षा चालकालाही भेटलं पाहिजे आमच्या विभागामध्ये असं आमचं मानस आहे। येथील नगरसेवक सन्माननीय श्रीकांतजी शेट्टी यांनी हा जो उपक्रम केलेला आहे, समाजातला दुर्बल घटक रिक्षा चालक यांना डोळ्यासमोर ठेवून आणि HPCL यांच्या मदतीने आज ह्या 101 रिक्षा चालकांना हा किटचा वापर करण्यात येते आणि ज्याचा उपयोग त्यांना खरंच खूप चांगला होईल की ते आपले ह्या कोरोना काळामध्ये त्याच ते सगळे प्रोटोकॉल पाळू शकते आणि लोकांना त्याबद्दल सुरक्षित ठेवू शकते। आमचे शिवसेना नगरसेवक श्रीकांतजी शेट्टी यांनी एक स्तुत्य उपक्रम या कोविडच्या लॉकडाऊनच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्याला माहितीच आहे की आपले रिक्षावाले हा अतिशय मुंबईमधला श्रमजीवी घटक आहे आणि प्रवाशांची सेवा करणारा हा रिक्षावाला आहे आणि या रिक्षावाल्यांसाठी त्यांची सुरक्षा म्हणून रिक्षाचे ड्रायव्हर आणि रिक्षाचे प्रवासी यांच्यामध्ये एक ट्रान्सपरंट पडदा असावा, तर तो त्या प्रकारचं वाटप त्यांनी या ठिकाणी रिक्षावाल्यांसाठी केलेलं आहे। त्याप्रमाणे रिक्षावाल्यांच्या सुरक्षेसाठी एक हिंदुस्तान पेट्रोलियमकडून अशा प्रकारचं एक किट देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि ते किट देण्याचं वाटप हे श्रीकांत शेट्टी इथले स्थानिक नगरसेवक यांच्याकडे केलेलं आहे। मला वाटतं की अशा प्रकारचे विविध उपक्रम शिवसेनेचे नगरसेवक यांच्या माध्यमातून श्रीकांत शेट्टीजी या प्रभागामध्ये करत आहेत आणि नक्कीच सर्व रिक्षावाल्यांना याचा फायदा होईल आणि रिक्षावाल्यांच्या सुरक्षेसाठी हा केलेला उपक्रमाला आम्ही इथं उपस्थित राहून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आमचे सगळे रिक्षा संघटक इथं सर्वजण उभे आहेत आणि 155 वार्ड आमचे नगरसेवक श्रीकांत शेट्टी यांनी सगळ्या रिक्षावाल्यांना हे मधले पडदे दिलेले आणि किट दिलेले आहेत आणि सॅनिटायझर दिलेले आहेत। त्यांनी एवढं काम मस्त केलेलं आहे रिक्षावाल्यांसाठी, कारण ते रिक्षावाले सगळं प्रवाशांची सेवा करतात, सगळ्यांची सेवा करतात, गल्ली गल्लीत जातात, सर्वांना घेतात व्यवस्थित, जिथल्या तिथं सगळी कामं करतात। त्याच्यामुळं आम्ही एवढं नगरसेवकांचे आभारी आहोत की काय बोलायला जागा नाही आहे, एवढं काम त्यांनी मस्त केलेलं आहे। श्रीकांत शेट्टी, जय महाराष्ट्र। श्रीकांत शेट्टी साहेब यांनी प्रत्येक रिक्षावाल्यांच्या
पड़त्या काळामध्ये स्वतः जातीने रात्री बेरात्री हजर होऊन प्रत्यक्षरित्या मदत करतात। आचरणामध्ये त्यांच्या कुठलेही कार्य हे वेगळेच आहे आणि त्यांनी आजपर्यंत जे कार्य केलेले आहे ते खूप उत्कृष्ट दर्जेदार काम केलेले आहे आणि जे शिवसेनेचं नाव जे आहे त्या शिवाजी महाराजांच्या सारखी ती तलवार आहे धगधगती, तर त्यांना साथ देण्याकरता आम्ही याच्यापुढेही कार्य करू आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि लोकांना अशी त्यांनी मदतीचा हात पुढे करावा हीच आमची सदिच्छा आहे। मालक वालक मालक आणि चालक यांच्या वतीने नगरसेवक सेट्टे साहेबाचं हार्दिक धन्यवाद, कारण जे प्रॉब्लेम होत होते RTOवाले आम्हाला मध्ये पर्दा नसल्यामुळे फाईन वगैरे मारायचे असे काही मागण्या करून नगरसेवकाकडे आमचे रिक्षा चालक गेलेले आणि त्यांनी लगेच चार पाच दिवसात प्रतिसाद दिला आणि मधलं हे पाठीचेन ट्रान्सपरंट प्लॅस्टिक आहे त्याचं वाटप केल्याबद्दल परत एकदा मी अध्यक्षा नाथाने रिक्षा चालकाच्या वतीने व आमच्या रहिवाशाच्या वतीने नगरसेवक साहेबाचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं हार्दिक स्वागत करतो। रिपोर्ट CN News।